9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला महत्त्वाची बातमी. 24 तारखेला राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन करा असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय. सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 4 ते 7 पर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर 3 मार्चला जिल्ह्याच्या वतीने एकच मोठा रास्ता रोको करा असं देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला म्हटलं आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं जरांगे यांनी सरकारला म्हटलंय. नेत्यांची आमच्या दारात आता नेत्यांनी यायचं नाही, आले तर त्यांच्या गाड्या ताब्यात घ्या असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. त्याचबरोबर वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला सकाळी 10:30 संपायचं 1 ज्याला कोणाला 10:30 ते 1 दरम्यान जमलं नाही त्याने 4 ते 7 करायचं. यो ट्रेनर आहे त्याच्यानंतरचा पुढचं तुम्ही ऐकलं ना मग ह्यो ट्रेलर रेन पिक्चर पुढे ते सांगायचंय मला. 3 मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी 12 ते 1 टाइम ठेवा. महाराष्ट्र भर सगळ्यांचा एकाच टायमाला 1 टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको सुरू झालं पाहिजे. 1 टाइम